आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत परभणी शहरातील लग्न बस्त्यांचं माहेरघर पद्मावती साडी डेपो, गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्रॅकेट शालू, घागरा, आहेराच्या साड्या, तसेच सिल्क व डिझायनर साड्यांचे लाखो व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध, तेही होलसेल दरात। पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ साधणारा पद्मावती साडी डेपो, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। संपर्क 9834988098 आणि 7378477541। नमस्कार, मी प्रभुदीप के लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपरफास्ट। परभणी जिल्ह्यात सन 2022 मध्ये एकूण 612 मोबाईल गहाळ झाले होते। त्यातील एकूण 341 मोबाईलचा सायबर पोलिसांनी शोध लावला असल्याची माहिती परभणीच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर यांनी आज पत्रपरिषदेत दिली आहे। या पत्रपरिषदेला अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, पोलीस निरीक्षक संदीपान शेळके, समाधान चौरे, सहायक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड आदी उपस्थित होते। 23 ते 31 डिसेंबर दरम्यान विशेष मोहीम राबवून अंदाजे 750,000 रुपये किमतीचे एकूण 52 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत। सायबर सेलचे गुलाब बाचेवाड व त्यांच्या अधिपत्याखालील अंमलदार यांना याबाबत आदेशित करण्यात आलं होतं। विशेष मोहिमेअंतर्गत सायबर पोलीस ठाण्याकडून हरवलेल्या मोबाईलची माहिती घेऊन संबंधित पोलीस ठाण्याला माहिती पुरवण्यात आली। या विशेष मोहिमेअंतर्गत नवा मुंडा पोलीस ठाणे हद्दीतील 16, नारळपेठ पोलीस ठाणे हद्दीतील 12, कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील 10, जिंतूर पोलीस ठाणे हद्दीतील 4, सेलू पोलीस ठाणे हद्दीतील 7, सोनपेठ पोलीस ठाणे हद्दीतील 2 व मानवत पोलीस ठाणे हद्दीतील 1 असे एकूण 52 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत। त्यांच्या मूळ मालकांची खात्री करून सायबर पोलीस स्टेशन पोलीस अधीक्षक परभणी इथं परत करण्यात येणार आहेत। नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोदन नगर, परभणी। परभणीतल्या सिंचन कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीची मतमोजणी आज संपन्न झाली आहे। या निवडणुकीत संस्थेच्या एकूण 188 पैकी 173 जणांनी मतदानाचा हक्क बजावला। या निवडणुकीमध्ये विलास अवचार, कृष्ण आकाश, चेतन औंढेकर, सुनील काकडे, वनराव घाटूळ, सतीश जवंजाळ, अनिल रसाळ, सुनील लोंढे, गजानन वैरागड, सुरेश शिंदे, प्रिया गव्हाणे, रेखा गांगुर्डे, भागवत कंवर, किशोर कोळेकर व संतोष दजडे हे विजय झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ए के कदम यांनी दिली आहे। पालमच्या श्री संत मोतीराम महाराज नगरातील साईबाबा देवघर इथं भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न झाला। यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष मुरकुटे यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी त्यांच्या समवेत विठ्ठल रबदळे, लक्ष्मण रोकडे, अरुण मुंडे, सुरेश बंडगर, नंदेश्वर बेलोरे, रुपेश शिंगारे, तुकाराम कराळे, भगवान राऊत, पदुदेव जोशी, भगवान चेहुलवार आदींची उपस्थिती होती। याप्रसंगी संतोष मुरकुटे व मान्यवरांच्या हस्ते श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्याची आरती करण्यात आली। या सोहळ्याला मोठ्या संख्येनं भाविक भक्तांची उपस्थिती होती। परभणी जिल्हा पोलीस दलातील 75 रिक्त जागांकरिता 2 जानेवारी रोजी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस भरतीची प्रक्रिया होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर यांनी दिली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती रागसुधा आर यांनी परभणी जिल्हा पोलीस दलात रिक्त असणाऱ्या पदांपैकी 75 जागांकरिता एकूण 4,900 अर्ज प्राप्त झाले आहेत अशी माहिती दिली। या सर्व उमेदवारांना भरती प्रक्रियेकरिता सोमवारी सकाळी 5 वाजता जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती देखील रागसुधा आर यांनी दिली आहे। आता ब्रँडेड किचन ट्रॉली व किचन साहित्यासाठी बाहेर गावी जाण्याची गरज नाही। परभणीत स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल। किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवूड, ऍक्रेलिक लॅमिनेट, हार्डवेअर, तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, टीव्ही युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध। विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर, कृषी विद्यापीठ गेट समोर, वसमत रोड, परभणी। संपर्क 9637792671। रब्बी हंगामातील पिकांना पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातून सिद्धेश्वरी धरणात वीज निर्मितीच्या 3 संचांपैकी 2 संचांमधून दररोज 4 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी सोडण्यात येते।
त्यामुळे येंदरी धरणावर अवलंबून असलेल्या नांदेड हिंगोली व परभणी जिल्ह्यातील 60,000 हेक्टरवरील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे आवर्तन सुरू झाल्यानं रबी पिकातील गहू, हरभरा, हळद, ऊस, केळी आदी पिकांना पाणी मिळणार आहे. परभणीच्या जिल्हास्थानी सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस स्टेशन 2 जानेवारीपासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर यांनी दिली. पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. शहरासह जिल्ह्यातील सायबर गुन्ह्याच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाच्या सूचनेप्रमाणे स्वतंत्र असं सायबर पोलीस स्टेशन 2 जानेवारीपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरातच हे सायबर पोलीस स्टेशन कार्यान्वित होणार असून त्यात एपीआय दर्जाचा एक अधिकारी व 9 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध पोलीस ठाण्यांमधून सायबर गुन्हे संदर्भातील तक्रारी नोंदवल्या जातील, परंतु त्या तक्रारी या स्वतंत्र पोलीस ठाण्याकडे वर्ग केल्या जातील व सायबर पोलीस स्टेशनच या सर्व गुन्ह्यांचे स्वतंत्रपणे तपास करेल असं देखील श्रीमती रागसुधा आर यांनी कळवले. परमपूज्य राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांच्या जन्मभूमी ते समाधीस्थान श्री क्षेत्र पाचलेगाव ते श्री क्षेत्र नैकोटवाडी या पदयात्रेचं आज 31 डिसेंबर रोजी परभणीत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जिंतूर तालुक्यातल्या पाचलेगाव येथून या पदयात्रेस 29 डिसेंबर रोजी सुरुवात झाली. तेथून 30 डिसेंबर रोजी बोरी व 31 डिसेंबर रोजी टाकळी धर्मापुरी मार्गे या यात्रेचं सकाळी परभणीत आगमन झालं. त्यावेळी विसावा नाक्याजवळ या यात्रेचे खासदार संजय जाधव यांनी स्वागत केलं. तसंच खासदार संजय जाधव यांच्या हस्ते यावेळी महाआरती देखील करण्यात आली. या महाआरतीच्या वेळी मोठ्या संख्येनं भाविक भक्तांची उपस्थिती होती. जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. गुडघेदुखी, शुगर, मूळव्याध, मूतखडा, कोड, हृदयरोग, दमा, ॲलर्जी, गजकर्ण, सोरायसिस, गाठीचे आजार असणाऱ्यांनी अवश्य भेट द्या डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेदिक विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 1, उघडा महादेव परिसर, महात्मा बसवेसर चौक, कारेगाव रोड, परभणी. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. संपर्क 9921691008. सेलू शहरातील स्टेशन रोड भागातील भुतडा वाईन शॉपच्या पाठीमागील भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी विदेशी दारूचे बॉक्स लंपास केले. शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या वाईन शॉपच्या पाठीमागील भिंत फोडली व दुकानातील विदेशी दारूचे बॉक्स लंपास केले आहेत. शनिवारी सकाळी कर्मचारी गणेश पोळे यांनी दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरीची घटना लगेच लक्षात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील तोडफोड करण्यात आली असल्याची बाब निदर्शनास आली आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत शाश्वत विकास ध्येयाच्या स्थानिकीकरणासाठीची 2 दिवसीय कार्यशाळा परभणी तालुक्यातील पिंगळी व लोहगाव इथं संपन्न झाली. 30 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांच्या मार्गदर्शनाखाली पिंगळी व लोहगाव सर्कलमधील सरपंच, ग्रामसेवक, आशाताई, अंगणवाडी यांच्या शाश्वत विकास ध्येयाच्या स्थानिकीकरणासाठीच्या 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यशाळेत परभणी तालुक्यातल्या पिंगळी आणि लोहगाव सर्कलमधील ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आशाताई, अंगणवाडीताई, मुख्याध्यापक, बचत गटातील अध्यक्ष, सचिव तसंच संसाधन व्यक्ती आदींची उपस्थिती होती. या कार्यशाळेचं आयोजन ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या श्रीमती श्वेता काळे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परभणी जिल्हा संघटकपदी बालाजी मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन वाढवण्यासाठी राज ठाकरे यांच्या आदेशानं दिलीप धोत्रे, संतोष नागरगोजे यांनी परभणी जिल्हा संघटक पदी यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. जिंतूर येथील जवाहर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नूतन वर्ष 2023 स्वागत आगळ्या वेगळ्या प्रकारे केलंय. शाळेच्या मैदानावर मानवी आकृतीद्वारे वेलकम 2023 JVJ अशी इंग्रजी अक्षरे साकारण्यात आली आहे. ही कलाकृती लक्षवेधी ठरली आहे. भुईमुग लागवडीच्या क्षेत्रात स्वतःचा पॅटर्न निर्माण करणाऱ्या जिंतूर तालुक्यातील केहाळ येथील प्रगतिशील शेतकरी मधुकरराव घुगे यांना यंदाचा परभणी भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दैनिक गोदातीर समाजाच्या वतीने विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. गेल्या काही वर्षात या पुरस्कारानं प्रतिष्ठा निर्माण केली असून यावर्षीपासून पुरस्काराची व्याप्ती परभणी शहराऐवजी जिल्हा अशी वाढवण्यात आली आहे. उद्या 1 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता श्री शिवाजी महाराजांच्या सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होईल. यंदाच्या पुरस्काराचं वितरण लातूर जिल्ह्यातील नॅचरल शुगरचे संस्थापक बीबी ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल असं या पुरस्काराचं स्वरूप असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धर्मापुरी या ज्ञानसाधना प्रतिष्ठान सिल्वर युनिट खानापूर फाटा परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं उबुंटू वार्षिक स्नेहसंमेलन 2022 या कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसांब सोनटके हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जुनेद दुरानी, गंगाप्रसाद आनेराव, डॉक्टर रामेश्वर पवार, डॉक्टर रामेश्वर नाईक, संतराम ढेपे, डॉक्टर अतुल ढेपे, डॉक्टर शैलेश निर्वाण यांच्यासह किरण सोनटके, शीतल सोनटके आदींची उपस्थिती होती. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.